नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपलं सर्वांचं परत एका नवीन युट्यूबच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो मी पोर्टफोलिओ हेजिंगवरती बनवला आहे. म्हणजे तुम्ही कालचा जर अनुभव घेतला असेल, कारण का काल निफ्टी आणि बँक निफ्टी जर बघितला तर खूप गॅप ऑफ ओपन झाला आणि त्यानंतर अचानक एक न्यूज आली, विशेषतः दोन न्यूज होत्या त्यामध्ये. एक सप्टेंबर पासून जे रूल्स चेंज झाले मार्जिनचे आणि दुसरी न्यूज होती इंडिया चायना यांच्या बॉर्डरवरती परत एकदा आर्मीमध्ये क्लॅश झाले अशी न्यूज आली आणि त्यानंतर मार्केटमध्ये हेवी सेलिंग झालं. मग असं जर मार्केटमध्ये अचानक हेवी सेलिंग झालं तर आपली जर पोझिशन बायची असेल, आपण जर डिलिव्हरीमध्ये 1 लाख 2 लाखाचे शेअर्स खरेदी केले असतील, तर त्यावेळेला जे अचानक नुकसान होतं हे नुकसान कसं टाळायचं आणि त्यातनं 100% प्रॉफिटमध्ये कसं एक्झिट करायचं, याची स्ट्रॅटेजी जी आहे ती मी आज काय करणार आहे तुम्हाला आजच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर ऐका. तुम्हाला नक्की स्टॉक मार्केटमध्ये डिलिव्हरीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याला कुठलाही लॉस होणार नाही. त्याला पोर्टफोलिओ हेजिंग असं म्हणतात. हे हेजिंगचं टूल्स काय आहे याची चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्यावर अगोदर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का अतिशय महत्वाचे अपडेट जे आहेत ते काय होणार आहेत तुम्हाला या ठिकाणी सातत्यानं मिळणार आहेत. आणि हे अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. तर आजचा विषय काय आहे आपला की पोर्टफोलिओ हेजिंग. मी असं बऱ्याच वेळेला बघितलं आहे किंवा काल बऱ्याच लोकांचे कॉल आले की सर आम्ही 2 लाखाचे 5 लाखाचे 10 लाखाचे आमची पोझिशन आहे, आम्ही ऍक्सिस बँकेमध्ये शेअर्स बाय केलेत, HDFC बँकेमध्ये शेअर्स बाय केलेत. कारण का लास्ट वीकमध्ये जे बँकिंग स्टॉकमध्ये रॅली कंटिन्यू झाली होती ती रॅली आपल्याला कंटिन्यू होणं अपेक्षित होतं आणि त्याच्यानुसार काल खरं तर मार्केट जे आहे ते गॅप ऑफ ओपन झालं होतं सोमवारी. आणि त्यानंतर काय झालं, अचानक न्यूज आली आणि त्यानंतर क्रॅश झालं मार्केट. मग असं क्रॅश का होतात मार्केटमध्ये आणि असं क्रॅश झाल्यानंतर आपण त्यातून कसं सही सलामत बाहेर पडायचं याची चर्चा जी आहे ती आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा हेजिंग म्हणजे काय हे समजून घ्या. जसं तुम्हाला टर्म इन्शुरन्स माहित असेल, मी जर नोकरदार व्यक्ती असेल, व्यावसायिक व्यक्ती असेल, तर मी काय करत असतो, माझ्यावरती जी लायबिलिटी आहे ती लायबिलिटी मी इन्शुरन्स कंपनीवरती टाकत असतो. म्हणजे जसं की मी टर्म इन्शुरन्स जर घेतला 1 कोटी रुपयाचा आणि मी घरातला एकटा कर्ता माणूस असेल, उद्या जर समजा मला कमी जास्त काय झालं तर माझं जे आर्थिक नुकसान होणार आहे ते आर्थिक नुकसान कोण भरून देणार आहे, तर ती इन्शुरन्स कंपनी भरून देणार आहे. मी त्यासाठी काय केलंय, एक विशिष्ट प्रीमियम पे केलेला आहे लक्षात असल्या. त्या प्रीमियमच्या बदल्यामध्ये माझं खूप मोठं रिस्क जे आहे ते कव्हर केलं जातं. हीच सेम स्ट्रॅटेजी तुम्ही काय करू शकता, हेजिंगसाठी तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये वापरू शकता. मग हेजिंगचं टूल्स म्हणून काय केलं जातं, तर ऑप्शन आणि फ्युचर कडे बघितलं जातं. परंतु आपल्या इकडे जर बघितलं तर सरास लोक काय करतात, ट्रेडिंगसाठी हेजिंग ट्रेडिंगसाठी ऑप्शन आणि फ्युचर वापरतात. परंतु तुम्ही ऑप्शनचा यूज करून काय करू शकता, तुमची पोझिशन पूर्णपणे प्रोटेक्ट करू शकता. समजा तुम्ही एखादा स्टॉक खरेदी केला असेल, काय म्हणतोय मी, एखादा स्टॉक तुम्ही खरेदी केला, तो खरेदी केल्यानंतर कायम वरती जाईल असं काय नाही, तो खरेदी केल्यानंतर खाली पण येऊ शकतो. किंवा बऱ्याच वेळेला मी असं ऑब्झर्व केलं आहे किंवा बऱ्याच लोकांचे असे कॉल आले की सर आम्ही XYZ कंपनीचा शेअर्स खरेदी केलाय आणि त्यानंतर तो शेअर 7-8-10% काय झालाय पडलेला आहे. कारण का आपण 10 वेळा जर एखाद्या स्टॉकमध्ये डिलिव्हरीमध्ये बाईंग केला असेल तर त्यातलं 5 ते 6 वेळा तो स्टॉक वरती जाईल नाही असं नाही, पण 4 ते 3 वेळा तो खाली स्लिप होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेला होणारं जे संभाव्य नुकसान आहे हे कसं टाळायचं हेजिंगच्या माध्यमातून आणि त्यासाठी कुठलं टूल्स आणि कसं वापरायचं हे मी तुम्हाला काय करणार आहे, लाईव्ह उदाहरणाच्या सहाय्याने दाखवणार आहे किंवा सांगणार आहे. विशेषतः अजून एक महत्वाची बाब, मार्केट क्रॅश का होतं, मार्केटमध्ये अचानक हेवी सेलिंग का येतं. तुम्ही जर मार्केटमध्ये 3 ते 4-5 वर्षापासून असाल तर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल किंवा आजपर्यंत हिस्टॉरिकल डेटा जर स्टॉक मार्केटचा काढून बघितला तर मार्केटला वर जाण्यासाठी खूप वेळ लागतो. मार्केटला जर वरती जायचं असेल तर त्याच्यामध्ये करोड्स ऑफ रुपीजची अमाऊंट टाकावी लागते, म्हणजे बाईंग करावं लागतं, त्यावेळेला स्टॉक मार्केट वरती जातं. पण स्टॉक मार्केटला जर खाली पडायचं असेल, सेलिंग यायचं असेल, सेल ऑफ यायचं असेल लार्ज, तर त्याच्यासाठी एकही रुपयाची नवीन गुंतवणूक लागत नाही लक्षात. का तर आहे ती इन्व्हेस्टमेंट काढून घेतलं का मार्केट काय होतं, कोलॅप्स होतं. त्यामुळं मार्केट पडत असताना कधी जरी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर ते खूप वेगानं खाली पडतं लक्षात असल्या. आणि रिकव्हर मात्र खूप सावकाश होत असतं. रिकव्हर व्हायचं असेल तर त्यामध्ये अमाऊंट आपल्याला काय करावी लागते, टाकावं लागते. समजा तुम्ही काय केलंय, मग हे मार्केटमध्ये सेल ऑफ काय येतात, विशेषतः इंडियन इक्विटी मार्केट किंवा आपल्या भारताचं स्टॉक मार्केटचा जर विचार केला
तर आपले जॉग्राफिकल काही क्लॅशेस आहेत, म्हणजे इंडिया चायनाचा प्रॉब्लेम आहे, बॉर्डर क्लॅशेस त्याला म्हणतो आपण, इंडिया पाकिस्तानचा प्रॉब्लेम आहे सातत्यानं, काही ना काही कुरघुड्या ज्या आहेत त्या सुरू असतात दोन्ही देशांकडून भारतासोबत. अशा वेळेला जर न्यूज आली या दोन्ही देशांदरम्यान तर लगेच मार्केटमध्ये सेल ऑफ येतं लक्षात. त्याचबरोबर रेग्युलेटरी काही चेंज होत असतील, सेबी एखादा नवीन रूल्स आणत असेल, तर त्याचा मार्केटवरती काय होतो, लगेच परिणाम होतो. गव्हर्नमेंटची पॉलिसी असेल, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा स्टॉक मार्केटवर परिणाम होतो, स्टॉक मार्केट एकतर चढतं किंवा पडतं लक्षात असतं. उदाहरणार्थ पाठीमागं कॅपिटल गेन टॅक्स ज्या वेळेला गव्हर्नमेंटनं स्टॉक मार्केटवरती लावला बीजेपी गव्हर्नमेंटनं, त्यानंतर प्रचंड सेल ऑफ जो आहे तो मार्केटमध्ये आला होता. किंवा रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी असेल, ही ज्या ज्या वेळेला मॉनिटरी पॉलिसी येते त्या प्रत्येक वेळेला स्टॉक मार्केटमध्ये खूप जास्त फ्लक्च्युएशन जे आहे ते व्हॉलॅटिलिटी येते. किंवा गव्हर्नमेंटचं बजेट असेल, तिथं जर काही नवीन टॅक्सेस लावले असतील कॉर्पोरेट वर्ल्डवरती तर त्याचा परिणाम निगेटिव्ह होतो. किंवा ग्लोबल मध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली तर त्याचा पण परिणाम जो आहे तो स्टॉक मार्केटवरती होतो आणि मार्केट क्रॅश होण्याची शक्यता असते. किंवा इलेक्शन असतील, जनरल इलेक्शन असतील, त्याचा खूप मोठा परिणाम जो आहे तो स्टॉक मार्केटवरती होतो. किंवा ग्लोबल अन्य टेन्शन असतील, ह्या सर्व गोष्टीमुळे सडनली मार्केट काय होतं, क्रॅश होतं. हे जर न्यूज आली काहीतरी ह्या उरील घटकांची तर मार्केट सडनली काय होतं, क्रॅश होतं. मग असं क्रॅश होऊ नये यासाठी आपण सुरुवातीपासून काय असलं पाहिजे, प्रोटेक्ट असलं पाहिजे. आपली पोझिशन काय केली पाहिजे, आपण प्रोटेक्ट केली पाहिजे. मग ही पोझिशन आपण कशी प्रोटेक्ट करू शकतो, मी तुम्हाला ह्याचं लाईव्ह उदाहरण जे आहे ते काय करणार आहे, दाखवणार आहे. मी काय करतो, तुम्हाला इथं एका स्टॉक वरती घेऊन जातो. हा जर स्टॉक बघितला तर हा स्टॉक कशाचा आहे, पीईएलचा स्टॉक आहे, पिरामिल एंटरप्राइजेसचा स्टॉक आहे लक्षात असल्या. आता हा स्टॉकचा जर तुम्ही चार्ट बघितला तर हा डेली कॅन्डल वरती चार्ट जो आहे तुम्ही काय केला, या ठिकाणी ओपन केलेला आहे. एक दोन दिवसापूर्वीची जर परिस्थिती बघितली, साधारणतः तुम्ही 27 तारखेला जर बघितलं तर या ठिकाणी खूप बुलिश कॅन्डल जी आहे ती तयार झाली होती. काय झाली होती, या ठिकाणी बुलिश कॅन्डल जी आहे ती ह्या स्टॉक मध्ये तयार झाली होती. आणि ही बुलिश कॅन्डल तयार झाल्यानंतर सेकंड डेला काय झालं, स्टॉक या ठिकाणी आला. कुठं आला, 1557 आला. म्हणजे ज्या दिवशी विशेषतः ह्या दिवशी एक सेलिंग आलं लक्षात असतं, शुक्रवारचा दिवस आहे. मग हा जर लेवल बघितलं तर प्रिव्हियस लेवलला सुद्धा इथून सेलिंग आलेलं आहे आणि इथं पण सेलिंग येतं, म्हणजे डबल टॉप तयार झाला होता थोडक्यामध्ये. मग इथं दोन शक्यता होते, एक तर स्टॉक इथून खालच्या साईडला रिव्हर्स होणं, नसेल तर ब्रेकआउट देऊन स्टॉकनं वरती जाणं अपेक्षित होतं. मग समजा एखाद्या व्यक्तीला वाटलं असतं की स्टॉक काय होणार आहे, इथून वरती जाणार आहे, म्हणून जर इथं जर एखाद्या व्यक्तीनं जर बाईंग केलं असतं, समजा मी काय केलंय 2 लाख रुपयेच्या शेअर्स बाय केलेत असं गृहीत धरू आपण. काय करू आपण, 2 लाख रुपयेच्या शेअर्स बाय केलेत. इथून कुठून बाय केले, साधारणतः 1557 किंवा 1500 रेंजमध्ये कुठतर आपण इथून बाईंग केले ह्या एरियामध्ये हे स्टॉक, हा ह्या एरियामध्ये कुठून तरी आपण बाय केले स्टॉक. हा का बाय केले, तर स्टॉक इथून ब्रेकआउट देणार आहे असं, कारण का ऑलरेडी मार्केटमध्ये एक बुल रॅली सुरू आहे. मग आपण हे बरोबर आहे का चूक आहे आपल्याला कधी कळणार, एक तर मार्केट वर गेलं तर आपण बरोबर असणार आहे, मार्केट जर खाली पडलं तर आपण चूक असणार आहे. मग मला मार्केट वर जाताना पण प्रॉफिट व्हायला पाहिजे आणि मार्केट खाली जाताना पण प्रॉफिट व्हायला पाहिजे. मग ह्याच्यासाठी एक टूल्स आहे, त्याला हेजिंग असं म्हणतात. मग हे हेजिंग कसं करायचं हे मी काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. मग हेजिंग करायचं असेल तर साधारणतः एक गोष्ट गृहीत धरायची, आपण जर स्टॉक एखादा बाय करत असेल तर त्याच वेळेला त्या स्टॉकचा तुम्ही पुट सुद्धा खरेदी करून ठेवा. काय करा, तुम्ही त्या स्टॉकचा पुट देखील खरेदी करून ठेवा. समजा मी जर इथून बायची पोझिशन केली असती या स्टॉकमध्ये, 1-2 लाखाची जर इन्व्हेस्टमेंट केली असती, तर मी 10% खालचा काय करणार, पुट खरेदी करून ठेवणार. मार्केट 10% पडेल असं मला अपेक्षा आहे का, मी घेतलेला स्टॉक वर जाणार आहे माहित आहे, पण सडनली काय प्रॉब्लेम झालाच मार्केटमध्ये आणि तो स्टॉक जर खाली पडला तर मी काय करेल, 1300 पुट बाय करून ठेवेल. म्हणजे साधारणतः 8-10% खालचा पुट. मग मी काय करतो या ठिकाणी, इथं ऑलरेडी माझ्या वॉच लिस्टला काय केलं, मी पिरामिल एंटरप्राइजेसचा स्टॉक जो आहे तो सध्याला 1347 रन करतोय आणि आपण ह्या स्टॉकचं बाईंग कुठे केलेलं आहे, साधारणतः 1500 आसपास बाईंग केलंय. काय बाईंग केलं, तर इथून ब्रेकआउट देणार आहे अशी आपल्याला अपेक्षा होती, पण अचानक ग्लोबल टेन्शन, ग्लोबल प्रॉब्लेम असतील किंवा इंडिया चायनाचा प्रॉब्लेम असेल आणि त्यानंतर सेबीचे जे मार्जिन रूल्स आले त्यानंतर मार्केट काय झालं, या ठिकाणी क्रॅश झालं. मग इथं जर माझी 2 लाखाची पोझिशन असते तर मी आता किती प्रॉफिट मध्ये आणि किती लॉस मध्ये हे काय करतो, मी तुम्हाला एका लाईव्ह उदाहरणाच्या सहाय्याने दाखवतो. म्हणजे मी काय केलं, ज्या वेळेला ह्या स्टॉक मध्ये बायची पोझिशन घेतली त्याच वेळेला मी काय केलेलं आहे, अजून एक पोझिशन घेतले, त्यावेळेला त्या स्टॉकचा पीई सुद्धा खरेदी करून ठेवलाय लक्षात. काय केलेलं आहे, मी त्याच वेळेला त्या स्टॉकचा पीई देखील खरेदी करून ठेवलेला आहे. मी तुम्हाला इथं एक्झाम्पलच्या सहाय्याने दाखवतो की आपलं कॅपिटल किती आहे, कॅपिटल 2 लाख आहे लक्षात. मग 2 लाख जर कॅपिटल असेल तर मी बाईंग, साधारणतः तुम्हाला जे सांगितलं की 1500 आसपास बाईंग आहे, मी एक्झाम्पल साठी हे प्राइस घेतले. आपलं बाईंग कुठं होतं अशा पार्श्वभूमीवर 1521 आपलं बाईंग झालं. मग 1521 जर बाईंग केलं असेल तुम्ही, पूर्ण 2 लाखाचं आपण कॅपिटल युज केलं असं जरी गृहीत धरलं,
तर आपल्याला 2 लाखामध्ये किती क्वांटिटी येतील, तर आपल्याला ज्या क्वांटिटी मिळतात त्या 131 क्वांटिटी मिळतात, लक्षात असू द्या काय होतात 131 क्वांटिटी. आणि मी त्याच वेळेला हे गृहित धरून चाललोय की माझा स्टॉक वाढणार आहे मान्य मला, पण सपोज अनफॉर्च्युनेटली जर मार्केटमध्ये काय झालं आणि मार्केट क्रॅश झालं तर मला कुठलंही नुकसान करायचं नाही. मी त्याच वेळेला काय केलं, लगेच पीई देखील खरेदी करून ठेवलाय. तो पीई कुठला खरेदी घेतलाय, ह्या चालू महिन्याची जी एक्सपायरी आहे सप्टेंबरची एक्सपायरी, त्या एक्सपायरीचा 1300 पुट खरेदी केलाय मी. काय केलाय या ठिकाणी, पीई जो आहे तो बाय करून ठेवलाय, लक्षात असू द्या. काय केलाय मी, पीई बाय केलाय. मग हा पीई जर बघितला तर त्याची लॉट साईज किती आहे, ती लॉट साईज जर तुम्ही बघितली या ठिकाणी डिमॅट मध्ये, तर ह्याला जर मी बाय करायला लागलो पीई पीएलचा, पीई जो आहे तो 1300, तर त्याची लॉट साईज किती बनते या ठिकाणी, तुम्हाला किती लॉट साईज दिसते इथं क्लिअरली, इथं लॉट साईज जी आपल्याला दिसते ती 550 क्वांटिटीची मी लॉट साईज बाईंग करतोय. मग ही लॉट साईज मी कुठल्या किमतीनं बाईंग करतोय, विशेषतः जर मी ह्याचा जर चार्ट ओपन केला आहे पीईएलचा, ज्या ठिकाणावर मी बाईंग करतोय 3 दिवसापूर्वी जर बघितलं तर हा पीईएलचा प्रीमियम जो आहे 1300 कॉलचा, तर साधारणतः 20 ते 15 रुपयेच्या रेंजमध्ये आहे. कुठं आहे, 20 ते 15 रुपयेच्या रेंजमध्ये, सॉरी 15 रुपयेच्या रेंजमध्ये. म्हणजे मी काय केलं या ठिकाणी, हा पीई काय केला, बाय केला. लक्षात असू द्या मी काय करणार, इथून पीई जो आहे तो बाय करणार. म्हणजे मी एका बाजूला 2 लाखाचे क्वांटिटी बाय केले पिरामिल एंटरप्राइजेसची, आणि त्याच वेळेला मी 1300 पीई देखील बाय केलाय. मार्केट जर वरती गेलं असतं तर मला काय झालं असतं, फायदा झाला असता. मार्केट खाली पडल्यानंतर देखील फायदा होणार आहे. तो कसा फायदा होणार आहे ते सांगतो मी तुम्हाला आता. तर मी हे काय करतो, क्लोज करतो. म्हणजे आपलं बाईंग प्राइस साधारणतः कुठं येईल, तर या ठिकाणी आपलं बाईंग प्राइस किती, 15 रुपयेनं बाय केला असतं. समजा तुम्ही ह्याला कमी जास्त पण करू शकता, 2-3-4 रुपये तुम्ही स्वतः चेक करून बघा. मग अशा वेळेला माझा कॉस्ट किती आला, 131 क्वांटिटी खरेदी करण्यासाठी मला 2 लाख रुपयेची इन्व्हेस्टमेंट झाली. ह्या सगळ्या क्वांटिटी मी डिलिव्हरीमध्ये बाईंग घेतलेत, मला 15-20% रिटर्नची अपेक्षा आहे पुढल्या 8-10 दिवस 15 दिवसामध्ये. ह्या पार्श्वभूमीवर मी बाईंग केलंय, आणि त्याच वेळेला मी काय केलंय, 1300 पुट बाय केलाय. आणि 1300 पुट बाय करायसाठी मी प्रीमियम किती पे केलेला आहे, तर प्रीमियम जो जातो माझा तो 8250 रुपये प्रीमियम जातो. आणि हे मी कधीची पोझिशन आहे, ज्या वेळेला हा स्टॉक बुल रन मध्ये आहे, स्टॉक कंटिन्यू वर चाललाय सलग 2 दिवस, आणि तो ब्रेकआउट द्यायच्या तयारीत आहे. लक्षात होत्या काय करायच्या तयारीत आहे, ब्रेकआउट द्यायच्या तयारीत आहे. म्हणून मी ही परिस्थिती, ही पोझिशन माझी उभी केली आहे. पण मला माहित आहे का, अचानक उद्या इंडिया चायनाचा प्रॉब्लेम होणार आहे आणि मार्केट क्रॅश होणार आहे, आणि अचानक तो स्टॉक काय झाला, 10%च्या जास्त तिथं पडला. कालच स्टॉकला लोअर सर्किट लागलं होतं 10%, आजही तो 1.5-2% खाली आहे, आणि घेतल्यानंतर पण 10-15% काय झाला, स्टॉक खाली आला. मग हा जर स्टॉक खाली आला असेल, तर तुम्ही चार्टवर जर बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला पिरामिड एंटरप्राइजेसच्या स्टॉकच्या चार्टवरती, तर हा जर डेली कॅन्डलवर चार्ट बघितला तर तुम्हाला क्लिअरली दिसतं, इथं दिसून जाईल. काय दिसून येतं इथं, तर हा स्टॉक काय केला, इथं साधारणतः 1535-40 रेंजवरून डायरेक्ट तो 1300 जो आहे तो आजचा लो जो आहे तो ह्या स्टॉकनं काय केला होता, या ठिकाणी तयार केला होता. मग अशा वेळेला जे सेलिंग झालं, ह्या सेलिंगच्या वेळेला मग माझा किती लॉस झाला बाय मध्ये आणि दोन्ही पोझिशन मध्ये, तर हे तर मी त्याचं काय केलं, एक्झाम्पल मध्ये डिटेल मध्ये दिले. म्हणजे जो मी पीएल बाय केला होता, कितीनं बाय केलेला होता, जो मी 1521 रुपयेनं बाईंग केलेला होता, लक्षात होतं. इथं माझी बाईंग प्राइस आहे, लक्षात होतं ही ओल्ड बाईंग प्राइस आहे या ठिकाणी 1521. आणि आता करंट प्राइस जर बघितलं तुम्ही पीएलची, करंट प्राइस किती आहे पीएलची, या ठिकाणी करंट प्राइस आहे 1352 इतकी प्राइस आहे. लक्षात, मी इथं काय करतो, करंट प्राइस 1352 टाइप करतो डायरेक्ट. 1352 मी काय केलं इथं टाइप केलं. ही प्राइस मी काय केली इथं टाइप केली, लक्षात असतं. म्हणजे मी बाईंग कितून केलंय, 1521 वरून बाईंग केलंय. स्टॉक सध्या 1352 आलेला आहे. माझा ह्याच्यामध्ये क्वांटिटी किती असणार आहे, डिलिव्हरीची क्वांटिटी आहे तेवढीच. म्हणजे माझा इथं 169 पॉईंटचा लॉस होतोय. मग 169 पॉईंटचा जर माझा लॉस झाला असेल, तर या ठिकाणी माझं इन्व्हेस्टमेंट 2 लाखाची होती, त्या इन्व्हेस्टमेंटचं सध्याचं व्हॅल्यू किती असणार आहे, 1,77,000. आणि माझा जो नेट लॉस होतोय या ठिकाणी, तो 22,000 लॉस होतोय, लक्षात असू द्या अशा सिनॅरिओवरती. कारण का, मी स्टॉक घेतल्यापासून 169 रुपयानं पडला. 169 गुणिले माझी जर क्वांटिटी केली त्या ठिकाणी, माझी क्वांटिटी किती आहे, 131 इतकी क्वांटिटी आहे, लक्षात असू द्या. म्हणजे माझं व्हॅल्युएशन जे कमी होत आहे, ते कितीनं कमी होत आहे, 22,000, म्हणजे जवळपास 22,888 रुपये माझा तोटा होतोय. पण त्याच वेळेला मी काय केलं होतं, पीई देखील बाय केला होता, लक्षात असू दे, ही लॉंग पोझिशन घेत असताना. मग पीई बाय कितीला केला होता, 15 पीई बाय केला होता. आणि सध्याची पीईची प्राइस जर बघितली, तर किती दिसते तुम्हाला पीईची प्राइस, इथं स्क्रीनवर जर तुम्हाला दिसत असेल क्लिअरली,
तर इथं पीईची प्राइस किती आहे मी थोडं झूम केलंय, तर पीईची प्राइस आहे 62 आहे लक्षात असू द्या. मग मी काय करतो इथं पीईची प्राइस जी आहे ती करंट प्राइस 62 टाईप करतो. 62 जर टाईप केलं तर मी बाईंग माझं 15 वरून होतं आणि माझी सध्याची पीईचं व्हॅल्यू सुरू आहे ते 62 प्रीमियम सुरू आहे, म्हणजे मला 47 पॉईंटचा नेट फायदा होतोय. अशा वेळेला माझं इन्व्हेस्टमेंट किती होती पूर्वीचे 8,250 रुपये इन्व्हेस्टमेंट होती, त्याचं मला रिटर्न किती मिळायला लागले सध्याला 34,100 रुपये मिळाले आहेत. म्हणजे मी नेट फायदा जर बघितला तर माझा 25,850 रुपये फायदा होतोय. किती फायदा होतोय माझा इथं 25,850 रुपये फायदा होतोय. म्हणजे मला एका बाजूला काय झाला 25,800 फायदा झाला, दुसऱ्या बाजूला मी जी डिलिव्हरी मध्ये माझी पोझिशन होती तिथं मला 22,888 तोटा झाला. तरी पण नेट बघितलं तर मी 2,962 म्हणजे जवळपास 3,000 रुपये नेट फायद्यामध्ये आहे. लक्षात, म्हणजे मार्केट क्रॅश किती जरी झालं काय जरी झालं तरी तुमचा ह्या स्ट्रॅटेजीनुसार या हेजिंगनुसार कधीच तोटा होत नाही. लक्षात, आता तुम्ही म्हणणार सर इथं मार्केट पडलंय म्हणून आमचा फायदा होतोय, मार्केट वाढलं असतं तर काय झालं असतं? काय म्हणतो मी, ह्या सिच्युएशनला मार्केट जर वाढलं असतं आणि हा स्टॉक काय झाला असता 10% जर वरती गेला असता तर काय झालं असतं? तर तुम्ही जो इकडे 15 रुपयाचा प्रीमियम बाय केलेला आहे त्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती केले 8,250 रुपये बाय केले, हा तुमचा प्रीमियम 50% खाली गेला असता. फक्त किती प्रीमियम केला असता खाली 50% गेला असता. 50% म्हणजे तुमचा इथं लॉस जो आहे तो 4,100 रुपये फक्त लॉस झाला असता. किती लॉस झाला असता? 4,100 रुपये फक्त लॉस झाला असता तुमचा. लक्षात असू द्या. पण तुमचा फायदा किती झाला असता? ही जी इन्व्हेस्टमेंट केली इथं तुम्ही 2 लाखाची, ह्या 2 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट वरती तुम्हाला 10% रिटर्न मिळाले असते. म्हणजे किती रिटर्न मिळाले असते? 20,000 रुपये इथं तुम्हाला ऑलरेडी रिटर्न मिळाले असते. मग 20,000 जर तुम्ही 4,000 वजा केले तर तरी पण तुम्ही जो आहे ते नेट जर बघितलं त्या ठिकाणी तर नेट जवळपास तुम्ही 16,000 रुपये प्रॉफिट मध्ये राहताय. किती प्रॉफिट मध्ये राहताय? 16,000 रुपये इतकं प्रॉफिट मध्ये राहताय. त्यामुळं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना, ट्रेडिंग करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये नेकेड ट्रेडिंग करू नका. किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला डिलिव्हरीमध्ये स्टॉक बाईंग करायचे असतील 1-2 लाख रुपये किमतीचे, तर प्रत्येक वेळी तुम्ही कशाची काळजी घेणं गरजेचं आहे? तर तुम्ही तुमची पोझिशन नेहमी हेज्ड करा, हेजिंग करा त्या पोझिशनचं. त्या ठिकाणी तुम्ही 1-2 लाखाचं लॉन्ग करत असाल, बाईंग करत असाल, तर 4-5 हजार रुपये खर्च करा आणि तिथं पुट बाय करून ठेवा. कारण का प्रत्येक वेळी तुम्ही स्टॉक खरेदी केल्यानंतर वरती जाणार नाही. म्हणजे स्टॉक अनफॉर्च्युनेटली जर पडला खाली तर तिथं आपलं 1 रुपया नुकसान होत नाही. आणि स्टॉक जर 8-10% वाढला तरी सुद्धा तुमचं कुठलंही नुकसान होत नाही. लक्षात असल्या, थोडे रिटर्न कमी मिळतील नाही असं नाही, पण तुमचं नुकसान त्या ठिकाणी व्हायचं थांबतं हे लक्षात असू द्या. त्यामुळे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर झिरोदामध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, आमचा शेअर मार्केटचा ऑनलाईन कोर्स जॉईन करायचं असेल, तर त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिले आहेत. त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता? माझ्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद. थँक्यू.